जय शिवराम मित्रांनो, 7 महादरवाजे, 70 मंदिर आणि तब्बल 36 किलोमीटर लांब अशी तटबंदी लाभलेला हा भव्य किल्ला कुंभलगड, राजस्थानातील कुंभलगड पाहूया आपण। हा हनुमान महादरवाजा, राजस्थानात महादरवाजाला पोल असं म्हणतात, म्हणजे हा झाला हनुमान पोल। याआधी रस्त्यात मला 2 महादरवाजे दिसले होते, एकाचं नाव होतं आरेट पूल आणि दुसरा होता हल्ला पूल, म्हणजे हा हनुमान पूल म्हणजे तिसरा दरवाजा। 36 किलोमीटर जी तटबंदी आहे ना, त्यातला सर्वात महत्त्वाचा दरवाजा हा राम पूल, त्याच्या बाजूला तिथे तिकीट सेंटर आहे आणि तिथे पार्किंगची व्यवस्था सुद्धा आहे। गडातील सर्व महत्त्वाच्या वास्तूंवर या रामपूलमधून नजर ठेवता येते, अतिशय भव्य असा दरवाजा। आणि समोर प्रवेश केला की प्रशस्त असं गडाचं दर्शन व्हायला सुरुवात होते। इथे गडाची माहिती देणारा एक फलक आहे, रामपूलपासून डावीकडे चढून घेतलं की हा भैरव दरवाजा लागतो। भैरव दरवाजावर नजर ठेवणारा हा एक बुरुज, हा आहे निंबू पूल, निंबू दरवाजा। आता इथं नाव असं का पडलंय त्याचं काय माहीत नाही, ते काय वर्णन कुठे दिलेलं नाही। इथून आपल्याला या तटबंदीचं दर्शन होतं, समोर दिसणारी तटबंदी, आणि जर बघितलं तर पूर्ण अशी घेरलेली बघा, दूरवर जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत तटबंदी आहे। हा आहे 54 दरवाजा, आणि हत्तीच्या धडकेने हा दरवाजा तोडू नये म्हणून दिलेले हे शू। इथेच डाव्या बाजूला एक छोटस म्युझियम आहे, तो पाठवलेला तिथे, आणि त्याची गाडी मात्र नवीन दिसतात, लाकडाची नव्यानं बनलेले। पाण्याचं टाकं आणि बाजूलाच ही इमारत आहे, काय आहे ते कळलं नाही। माझ्या दृष्टीनं गडातील सर्वात महत्त्वाची जर कोणती इमारत असेल तर ती ही आहे, अतिशय पूजनीय स्थळ महाराणा प्रताप यांचं जन्मस्थान। दुर्दैवानं इथे कुलूप लावलं महत्त्वाची वास्तू, तर का बंद ठेवली कोणास ठाऊक। बहुतांशी इमारती उघड्या आहेत इकडे, पण हीच बंद। हा आहे पागडा पूल, 6 दरवाजा। हे बहुतेक सैन्यांचं राहण्याचं ठिकाण असावं। महाराणा कुंभा यांनी बांधलेला हा ओरिजिनल महाल, कुंभा महाल म्हणतात त्याला, आणि बाजूलाच एक देवीचं मंदिर आहे। हा आहे कुंभा महल, आणि खालचा एक ग्राउंड फ्लोअरचा पोर्शन थोडा आजूबाजूचा नष्ट झालेला आहे। इथून दूरवरती तटबंदीवर नजर ठेवता येते, इकडे अतिशय रमणीय असं अरावलीचं दर्शन घडतं इकडून। नक्षीकाम केलेला हा सज्जा, हाल म्हणजे बुलबुल आहे याच, पण इथे सुद्धा चोर दरवाजे आहेत बाहेर पळून जाण्यासाठी, हा एक तरपैकी एक। त्या काळी वापरला गेलेला संगमरवरी दगड झिजलाय,
आता आपण निघालो आहे बादल महालाकडे. नावाप्रमाणेच बादल म्हणजे ढगात घेरलेलं स्थळ आहे. किल्ल्यातील सर्वोच्च स्थळ आहे. इथे ही कलाकारी केलेली आहे. पेंटिंग दिसत आहेत आणि एका माजलेल्या हत्तीचं चित्रीकरण इकडे केलेलं आहे. वेगवेगळ्या घटना दर्शवण्यात आलेल्या आहेत. बादल महाल हा सर्वात नंतर बांधलेला महाल आहे. त्यामुळे इथं बऱ्याच ठिकाणी आपल्याला मुघली स्टाईलचं बांधकाम असं मिक्स केलेलं दिसतं इकडे. या टेहळणी बुरुजावरून आपल्याला सगळीकडे नजर ठेवता येते. बादल महाल पाहून खाली उतरलो आणि रामपूलपासून उजव्या बाजूला असणारं हे यज्ञवेदी मंदिर. याची थोडीशी स्टोरी आहे की ज्यावेळेस महाराणा कुंभाने हा गड बांधला होता आणि ह्याचं बांधकाम ज्यावेळेस पूर्ण झालं होतं त्यावेळेस एक मोठा भव्य असा यज्ञ घडवला होता आणि त्याच्या प्रत्यर्थ हे बांधण्यात आलेलं मंदिर आहे यज्ञवेदी मंदिर. गडाच्या आत हिंदू आणि जैन धर्म या दोघांचे जवळपास 70 मंदिर आहेत. मंदिर का मंदिराचा समूह म्हणू शकतो आपण. तटबंदीवर चालूया आता. यज्ञवेदी मंदिराच्या बाजूलाच पायऱ्या दिलेल्या आहेत वरती जाण्यासाठी. ही आहे तटबंदी. अतिशय विस्तीर्ण अशी तटबंदी आहे. काही काही ठिकाणी ती ऑलमोस्ट 20 ते 25 फूट रुंद असेल. आणि ह्या बुरुजावर जागोजागी दिलेल्या चांग्या. इथून समोरच्या बुरुजावर लक्ष ठेवता येतं आणि मारा सुद्धा करता येतो. आता आपण जात आहोत पूर्वेकडील असणाऱ्या दरवाजावर आणि ह्याचं नाव आहे विजय पोल. विजय पोलहून बाहेर पडलं की तटबंदीच्या बाहेरील बाजूला हा रस्ता आहे आणि हा जातो रामपोलकडे. राजस्थानच्या ह्या दौऱ्यात मी भरपूर किल्ले पाहिले आणि स्पेशली वाळवंटी भागातील नाव घेण्यालायक जे किल्ले होते जैसलमेर, नाहरगड, जयपूरमधील 4 आणि हा एक कुंभळगड. हा पहाडी भागातला अतिशय रांगडा, मजबूत, विस्तारित, जबरदस्त प्लॅन करून बांधण्यात आलेला किल्ला आहे. तसे सगळ्यांना माहितीच आहे जगातील सर्वात लांब भिंत चीनची, त्याच्यानंतर दुसरा नंबर असलेला कुंभळगड. 30 ती विश्वप्रसिद्ध तटबंदी. इथली बुरुजाची जर स्टाईल बघितली असेल बांधण्याची तर एक विशिष्ट स्टाईल आहे जी महाराष्ट्रात तुम्हाला कधी कळणार नाही. थोडंसं सपाट पाया बांधून नंतर निमूळत दोन्ही बाजूला वाढून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर बुरुज आहे. त्यामुळे चढणं एकदम सोपं असतं आणि बाकी बुरुजाची बांधकाम पद्धत जर बघितली बहुतांशी विटाची आहे. विटाची कदाचित ह्यामुळे केली असेल कारण ह्या उंचीवर निर्विड आरंभ्यात या डोंगरावरती कोणी तोफ घेऊन येईल ही अपेक्षा नसेल कदाचित त्यावेळेस. आणि निश्चितच विदाऊट तोफ इथपर्यंत जर शत्रू पोचला ही तटबंदी पार करून हे दुहेरीवरण पार करणं अत्यंत कठीण असणार आहे.
तर मित्रांनो, हा होता कुंभलगड. तटबंदीच्या बाहेरच्या बाजूला गॅप होती, हे अंबुद्यान, आणि समोर दूर दिसणारा महाराणा कुंभा यांचा महाल अतिशय सर्वोच्च स्थानावर आहे. आणि राजस्थानी दुसरे जे महाल पाहिले आम्ही, त्याच्यापेक्षा हा फार वेगळा महाल आहे. शान शौकीन असं काही येथे नाही आहे. प्रत्येक गडप्रेमीने हा किल्ला पाहावाच अशा श्रेणीतला हा किल्ला आहे. अतिशय सुंदर बांधकाम, रांगड मजबूत, जबरदस्त कल्पकता वापरली गेलेली आहे या बांधकामात. जय शिवराय.